पौर्णिमेच्या मध्यरात्री मोरनिमित्तील आंबेडकर नगरमधील स्मशानभूमीत जादूटोणा करण्याकरिता बाहुलीची पूजा केली असल्याचं तिथे गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. काल पौर्णिमा असल्याने हा सगळा प्रकार घडला असल्याचं नागरिक सांगत आहेत. आंबेडकर नगरमधील स्मशानभूमीत कवाळफळाचे दोन तुकडे करत हळदी कुंकू व इतर साहित्यावर तर सावंकी हा पक्षीमृत अवस्थेत पूजेच्या ठिकाणी दिसून येत आहे. तर काळ्या बाहुलीला टाचण्या खूप असलेल्या अवस्थेत नारळ आदी टोपल्यात साहित्य भरून काळ्या कपड्यात गुंडाळून बीबी विधी केली गेला असल्याचं दिसून येत आहे. हा असा प्रकार या स्मशानभूमीत पहिल्यांदाच घडल्याने याविषयी उलटसुलट चर्चा होत आहे. हा सगळा प्रकार कुणी केला असेल, का केला असेल याबाबत देखील चर्चा होत आहे. मागील वर्षी मोडणीमच्या वेताबाबा देवस्थान नजीक असलेल्या स्मशानभूमीत असाच काहीसा प्रकार घडला होता. त्यावेळीही नागरिकांमधून उलटसुलट चर्चा सुरू होती. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.